विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सर्व प्रश्नसंचया सिरीजमधला पुढचा भाग बघणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे येणाऱ्या पूर्वपरीक्षा असतील त्याला तुम्हाला उपयुक्त ठरतील. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. एम पी एस सी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करत चला. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपलाचा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला. ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत समिती असं नाव कोणत्या समितीला देण्यात आलेलं होतं? नाव काय होतं? ग्रामीण विकास दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत समिती. अशोक मेहता समिती, जी व्ही के राव समिती, एल एम सिंघवी समिती, काही यापैकी नाही. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जी व्ही के राव समिती. ओके, जी व्ही के राव समिती म्हणजे जवळपास 25 मार्च 1985ला स्थापना झाली. या समितीनं अहवाल कधी दिला? तर तो दिला होता 24/12 म्हणजे 24 डिसेंबर 1986 यांनी अहवाल दिला. त्यामुळे ही महत्त्वाची समिती आहे. ही समिती कोणी नेमली होती? तर ही नियोजन मंडळानं नेमली होती. जे नियोजन आयोग होतं, नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग होतं, यांनी ही समितीची नेमणूक केलेली होती. आता या समितीनं महत्त्वाचा घटक म्हणजे जो जिल्हा परिषद असणार आहे, जिल्हा परिषद याला मध्यवर्तीच महत्त्व दिलं होतं. जिल्हा परिषदेला मध्यवर्ती महत्त्व या समितीनं दिलं होतं. आता जी व्ही के राव समिती आणखी एका घटकामुळे ओळखली जाते, ती म्हणजे एक नवीन पद, त्या पदाला म्हटलं जातं जिल्हा विकास आयुक्त. जिल्हा विकास आयुक्त हे पद कोणत्या समितीमुळे निर्माण करण्यात आलं, म्हणजे कोणत्या समितीने शिफारस केली होती की जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण केलं जावं? आणि याचं करेक्ट आन्सर येतं जी व्ही के राव समितीने. म्हणजे हा जो जिल्हा विकास आयुक्त असणार आहे, तर तो हा जो आपला कलेक्टर असणार आहे म्हणजे जिल्हाधिकारी जे असणार आहेत, या जिल्हाधिकारीवरच्या वरचा IAS दर्जाचा अधिकारी असावा असं या जी व्ही के राव समितीनं म्हटलेलं होतं. ओके, त्यामुळे हा घटक तुम्ही इथं नक्की लक्षात घ्या. हे लक्षात येतंय? ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. पंजाबमध्ये आर्य समाजाने -- येथील महाकन्या विद्यालयासारख्या संस्थाद्वारे स्त्री शिक्षणाला हातभार लावला. आता आर्य समाज 10/4/1875 आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाज स्थापन होताना मुंबईला झाला, लाहोरला त्याची शाखा निघाली 1877 आणि तेच त्याचं केंद्र बनलं. आर्य समाज म्हटल्यानंतर लक्षात येऊ द्या. आता तुम्हाला विचारलंय पंजाबमध्ये आर्य समाजाने महाकन्या विद्यालय, मग पंजाबमध्ये कोणतं ठिकाण होतं? अमृतसर, गुरुदासपूर, फिरोजपूर का जालंधर? करेक्ट आन्सर येतं जालंधर. पंजाबमधील जालंधर या ठिकाणी महाकन्या विद्यालय जे होतं आणि या विद्यालयासारख्या संस्थाद्वारे आर्य समाजानं काय केलं होतं, तर स्त्रियांच्या शिक्षणाला हातभार लावलेला होता. हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला. नरेंद्र गोस्वामी या क्रांतिकारकांनी माणिक तळाच्या कार्याची माहिती दिल्याने त्यांची हत्या केली. कोणी हत्या केली? यांनी हत्या केली. म्हणजे नरेंद्र गोस्वामी यांची हत्या कोणी केली? कन्हैयालाल दत्त, सत्येन बोस, बारिंद्र कुमार घोष, अरविंद घोष. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. त्याचं उत्तर जर बघितलं, बारिंद्र कुमार घोष. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. जिल्हा उद्योग केंद्र कोणत्या योजनेच्या काळामध्ये स्थापन करण्यात आले? जिल्हा उद्योग केंद्र, आता जिल्हा उद्योग केंद्र 5वी 6वी सरकती का योजना सुट्टी? ऑप्शन करेक्ट. ओके, इथं तुमचं उत्तर काय असणार आहे? सरकती योजना. जिल्हा उद्योग केंद्र कोणत्या योजनेकाळामध्ये आले? सरकती योजनेकाळामध्ये. जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट. ओके, इथं तुम्ही लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर. ओके, सरकती योजना बघितली आपण, तर तुम्हाला 1 एप्रिल म्हणजे 1/4/1978 ते जवळपास January 1980 ही सरकती योजना होती. लघु व कुटीर उद्योगांचा विकास करण्यासाठी ही जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना झाली होती. कधीपासून कार्यान्वित झालं होतं? तर ते 1 मे 1978 जिल्हा उद्योग केंद्र कार्यान्वित झालं होतं. कशासाठी? लघु व कुटीर उद्योगांचा विकास करण्यासाठी. लक्षात आहे, म्हणून उत्तर असणार आहे सरकती योजना. पुढील प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या विषाणूच्या लक्षणामुळे त्वचा व डोळे पिवळे दिसतात? त्वचा आणि डोळे पिवळे दिसतात, त्यामुळे त्या स्थितीला पिवळा कावीळ असं म्हटलं. पिवळा कावीळ कोणता? हिपॅटायटिस. हिपॅटायटिस ABCD कोणता विषाणू असणार आहे? पिवळा म्हटलं तर हा ए असणार आहे. पिवळा कावीळ म्हटलं हिपॅटायटिस ए, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तुम्हाला. ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे, त्याला म्हटलं तर पांढरा कावीळ. म्हटलं तर पांढरा कावीळ.
पांढरा कावीळ म्हणजे हिपॅटायटिस बी असं असतं, हे लक्षात राहू द्या. हे बेसिक आहे आणि याच्यावर तुम्हाला विचारलं तर, कारण हिपॅटायटिसचे एकूण किती प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत, ए बी सी डी आणि यानंतर ई पण आहे. आता याच्यामध्ये कोणत्या यांना लस नाही आहे, सी आणि ई आहे ना त्याला लस नाही आहे, सी आणि ई आहे ना त्याला लस नाही, हे पण इथं लक्षात घ्या, हिपॅटायटिस विषाणू. पुढील प्रश्न आहे, पाचव्या योजनेचा, पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला, सुकुमाय चक्रवर्ती, धनंजयराव गाडगीळ, डी डी धर, लकडवाला. आता लकडवाला म्हटलं की सरकती योजना येणं, ठीक आहे, तुम्हाला विचारले पाचवी. आता ह्याच्यामध्ये धनंजयराव गाडगीळ म्हटलं चौथ्या योजनेचा आराखडा, सुकुमाय चक्रवर्ती म्हणजे मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन यांच्या त्या निबंधावर आधारित होता म्हणजे ही तिसरी योजना, आणि डी डी धर म्हटलं पाचवी योजना. लक्षात आहे महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किमतीचा निर्देशांक कमी झाला नाही. ओके, तुम्हाला विचारलं किमतीचा निर्देशांक कमी झाला नाही अशी कोणती योजना आहे, पण तुम्हाला एक घटक माहीत आहे की जी पहिली पंचवार्षिक योजना होती म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी दिले, पहिली पंचवार्षिक योजना होती या योजनेमध्ये आतापर्यंतची एकमेव योजना आहे की ज्याच्यामध्ये किमतीचा निर्देशांक कमी झाला, किमतीचा निर्देशांक कमी झाला म्हणजे पहिली सोडून इतर तुमचं उत्तर असणार आहे, म्हणजे पहिली सोडून ह्याच्यामध्ये कमी झाला, याच्यात वाढला, याच्यात वाढला, याच्यात वाढला, म्हणजे दुसरी तिसरी चौथी हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढं माहीत असणं गरजेचं आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, म्हणजे एकूण पंचवार्षिक योजनेचा विचार केला असता पहिली पंचवार्षिक योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे ज्यामध्ये किमतीचा निर्देशांक कमी झाला, म्हणून पहिली सोडून दुसरं तिसरी चौथी हे तुमचं उत्तर असणार, कारण तुम्हाला विचारलंय कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किमतीचा निर्देशांक कमी झाला नाही. कमी झाला नाही म्हणजे कुठल्यात कमी झाला, पहिल्यात, म्हणजे पहिली सोडून उत्तर असणार तुमचं 2, 3, 4, पर्याय क्रमांक बी करेक्ट आन्सर. लक्षात येत आहे, ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग कॅडमियमच्या प्रदूषणामुळे होतो, कॅडमियमच्या प्रदूषणामुळे होतो, मिनामाटा, इटाई इटाई, ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि यापैकी नाही. आता तुम्ही जर विचार केला मिनामाटा म्हणजे मर्क्युरी किंवा आपण काय म्हणतो पारा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पारा या धातूचं प्रमाण जर वाढलं तर मिनामाटा हा रोग होतो. मिनामाटा म्हणजे काय आहे तर ॲक्च्युली जपानमधलं एक गाव आहे त्याला मिनामाटा म्हटले, त्या ठिकाणी म्हणजे मिनामाटा खाडी आहे जपानमधल्या मिनामाटा खाडीतल्या ठिकाणी हा रोग पहिल्यांदा आढळला, म्हणून त्या रोगाला नाव काय दिलं मिनामाटा. मिनामाटा हे ॲक्च्युली जपानमधलं शहर आहे, जपानमधलं. म्हणून पारा किंवा मर्क्युरी याचं जर प्रमाण वाढलं शरीरामध्ये तर मिनामाटा हा रोग होतो. इटाई इटाई हा रोग जर म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर आहे, कॅडमियमच्या प्रदूषणामुळे होतो तो, म्हणजे इटाई इटाई. ॲक्च्युली काय होतं तर तुमचं जे हाडं असतात त्या हाडामध्ये ना दुखायला लागतात, म्हणजे हाडामध्ये एक प्रकारच्या वेदना निर्माण होतात, त्यामुळं इटाई इटाई हा रोग आहे. तसा ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा पण रोग आहे. आता हा रोग तुम्हाला पाण्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस पाणी घ्या किंवा द्रवरूप अन्नपदार्थ घ्या, द्रवरूप अन्नपदार्थ, या पाण्यामध्ये किंवा द्रवरूप अन्नपदार्थामध्ये काय होतं तर समजा नायट्रेट आहे, नायट्रेट, या नायट्रेटचं प्रमाण जर वाढलं त्यामुळे हा रोग पाहायला मिळतो. म्हणजे हा रोग होताना पाण्यातून किंवा द्रवरूप अन्नपदार्थामधून नायट्रेटचं प्रमाण जर अधिक झालं तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम होतो. ब्ल्यू बेबी म्हणजे काय, ब्ल्यू म्हणजे निळा, म्हणजे त्यामुळे काय होतं, बेबी म्हणजे लहान बाळ, म्हणजे जो नवजात बालक असतं ना, नवजात बालक, या नवजात बालकाच्या शरीराचा रंग काय होतो ना निळसर होतो, तो रोग आहे, त्याला ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हटलं जातं. मग तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे, मिनामाटा, पारा किंवा मर्क्युरी याचं प्रमाण वाढल्यामुळं, इटाई इटाई कॅडमियमचं प्रमाण वाढल्यामुळं, आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हणजे नायट्रेटचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये, पण नायट्रेट येताना कसं येणार आहे, एकतर पाण्यामधून किंवा द्रवरूप अन्नपदार्थामधून, म्हणून तुम्हाला हे तिन्ही घटक इथं लक्षात घ्यायचं आहे, कॅडमियमच्या प्रदूषणामुळं, इटाई इटाई, हे तुमचं करेक्ट आहे. क्लिअर, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी ए बी या रक्तगटाचा शोध लावला, कार्ल लँडस्टेनर, डिकस्टिलो आणि सर्ली, अलेक्झांडर वाइनर, यापैकी नाही. आता तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे, इथं पहिले एक नाव महत्त्वाचं दिसतंय, कार्ल लँडस्टेनर यांनी तीन रक्तगट आहेत, म्हणजे ए रक्तगट, बी रक्तगट आणि ओ रक्तगट, या तिन्हींचा शोध कुणी लावला, कार्ल लँडस्टेनर. ओके, तुम्हाला विचारले ए बी रक्तगटाचा शोध कुणी लावला, उत्तर असणार आहे डिकस्टिलो आणि स्टर्ली. कम्प्युज होऊ नका, हा घटक तुमचा माहीत असणं गरजेचं आहे, यात कम्प्युज व्हायचं नाही. एम पी सी काय करते, सायन्सवर असे स्टेप फॉरवर्ड सिम्पलचे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला ते समजणं तेवढं गरजेचं असतं. क्लिअर, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. न्यायमूर्ती रानडे यांचा राईज ऑफ मराठा पॉवर हा प्रबंध कोणत्या साली प्रकाशित झाला, 1800, 1899,
1880 1901. करेक्ट आन्सर येतो 1900. ॲक्च्युली झालं होतं काय, तर जो डफ होता, डफ इंग्रज अधिकारी, यानं काय केलं होतं, तर मराठ्यांचा इतिहास लिहिला होता. पण मराठ्यांचा जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत ना, त्या चुका दाखवण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या इतिहासा मांडताना ज्या चुका केल्या त्या दुरुस्त करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला होता आणि तो 1900 साली प्रकाशित झाला होता. चर्चेतला घटक आहे, माहीत राहू द्या, इम्पॉर्टंट. ओके, पुढचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? भाऊराव पाटील यांना कर्मवीर पदवी कोणी दिली? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, लोकमान्य टिळक का महाराष्ट्र शासन? लक्षात राहू द्या, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतो. ओके, भाऊराव पाटील त्यांचं नाव, कर्मवीर पदवी ही दिली गाडगे महाराजांनी. कोणी दिली? गाडगे महाराजांनी. पुढचा प्रश्न आहे, सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थात धर्म, वंश आदी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही अशी तरतूद. आता ही तरतूद म्हटलं तर भारतीय राज्यघटनेतलं कलम 29 मध्ये. मग कलम 29 म्हणजे यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचा, समानतेचा, धार्मिक स्वातंत्र्याचा येत नाही, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार तुम्हाला येतो. कारण कलम 29 हे धार्मिक अल्पसंख्याक किंवा जे भाषिक अल्पसंख्याक आहे या दोघांनाही संरक्षण देण्यात आले. म्हणजे अल्पसंख्याक राज्यघटनेनुसार दोन प्रकारचे, राज्यघटनेनुसार अल्पसंख्याक दोन, एक म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक, दुसरं म्हणजे भाषिक अल्पसंख्याक. एम पी एस सी कधी कधी ना राज्यघटनेनुसार अल्पसंख्याकांचे कोणते घटक येतात, धार्मिक आणि अल्पिक, हे दोन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण 29 याच्यामध्ये, आता भारतीय राज्यघटनेतलं कलम घ्या 29 1, याच्यामध्ये काय म्हटलं की समजा भारतामध्ये राहत असलेले कोणतीही व्यक्ती भारतामध्ये राहते किंवा भारताच्या कोणत्याही भागामध्ये, प्रदेशामध्ये राहते, ती व्यक्ती असू द्या किंवा त्या व्यक्तीचा एखादा गट आहे किंवा त्याचा नागरी गट आहे, तर त्या व्यक्ती किंवा नागरी गटाला स्वतःची जी भाषा असेल, समजा त्यांना त्यांची भाषा असेल, त्यांची लिपी असेल किंवा काही ठिकाणी संस्कृती त्यांची असेल, भाषा, लिपी, संस्कृती हा अबाधित ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणजे भारताच्या कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही घटकामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अथवा नागरिक गटाला त्यांची स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती हे अबाधित राखण्याचा त्याला हक्क आहे. समजा ठीक आहे, समजा एखादा धार्मिक गट आहे किंवा एखादा आदिवासी गट आहे, त्या आदिवासी गटावर तुम्ही त्यांच्या संस्कृती खेरीज इतर कोणती संस्कृती तुम्हाला त्यांच्यावर लादता येणार नाही असं 29 1 मध्ये सांगितलं. आणि हे जे विधान आहे हे कशामध्ये येतं, 29 सब ऑप्शन 2 मध्ये दिलंय की सरकारी खर्चानं चालणाऱ्या शिक्षण संस्थेत धार्मिक आणि वंश इत्यादी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही, म्हणून उत्तर असणार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारामध्ये. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 86 वी घटना दुरुस्ती होण्यापूर्वी कलम 45 मधील शिक्षणाची तरतूद कोणत्या वयोगटास होती? आता तुम्हाला काय विचारले, 86 वी घटना दुरुस्ती होण्यापूर्वी विचारले, म्हणून उत्तर असणार आहे 14 वर्षापेक्षा कमी. कारण 86 वी घटना दुरुस्ती होण्यापूर्वी कलम 45 काय म्हणत होतं की घटना अंमलबजावणी सुरू झाल्यापासून, म्हणजे घटना आहे आपली राज्यघटना, याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षात, घटना राज्यघटना अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षात राज्य काय करेल, 10 वर्षात राज्य काय करेल, तर 14 वर्षापर्यंतच्या बालकांना काय करेल, मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देईल. 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देईल. काय म्हणत होतं, राज्यघटना अंमलात आल्यापासून 10 वर्षाच्या आत राज्य 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण देईल असं म्हटलं. परंतु अंमलबजावणीसाठी कालमर्यादा होती 10 वर्ष आणि असं एकमेव कलम आपल्याला मार्गदर्शक तत्व होतं. मग 86 व्या घटना दृष्टीनं काय केलं, तर आता 0 to 6 म्हणजे 0 ते 6 वयोगटासाठी, गटातील पूर्व प्राथमिक शिक्षणाची वयाची देखभालाची तरतूद पण त्यामध्ये केली, म्हणून तुम्हाला इथं उत्तर काय असणार आहे, 14 वर्षापेक्षा कमी. प्रश्न काय होता, 86 वी घटना दृष्टी होण्यापूर्वी काय होतं, तर त्याचं हे करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 3. तुम्ही त्याचं जोडू नका, सध्या कलम 45 मध्ये काय, 86 घटना दुरुस्तीनुसार काय झालं, 0 to 6 वयोगटातील साठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची तेव्हा त्या बालकांच्या प्रारंभिक देखभालाची तरतूद केली आहे, हे इथं महत्त्वाचं येतं. पुढचा प्रश्न बघा, दुर्बल घटकांचे, आता प्रश्न आहे दुर्बल घटकांचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण केले जावं असं कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलंय? कारण दुर्बल घटकाचं सामाजिक अन्यायापासून, तुम्ही जर बघितलं आर्टिकल 46 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण आर्टिकल 46 मध्ये काय म्हणतो, SC ST
आणि दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जपासणं, शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जपासणं तसंच सामाजिक अन्यायापासून संरक्षण करणं हे राज्यांचं कर्तव्य आहे. म्हणून कलम 46 हे तुमचं इथं करेक्ट आहे. लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे. ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यानं सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित करून लोकांचे कल्याण साधले पाहिजे असे कोणत्या कलमामध्ये सुचवले. आता हे लक्षात घेण्यासारखं आहे, कलम 38 म्हटले पण ऑप्शन दिलं आहे का 38 नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. कलम 38(1) अशी तरतूद केली आहे की राज्य संस्था कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न करेल, म्हणजे राज्य शक्य तितक्या लवकर काय करेल, सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करून लोकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करेल. मग मी आता तुम्हाला असा वेगळा प्रश्न विचारला. समजा मी तुम्हाला असं विचारलं, भारतानं सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करणं ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली, सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करणं ही तरतूद प्रस्तावनेमध्ये घेतलेली रशियन राज्यक्रांती हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कार्यगटानं निरपेक्ष दारिद्र्य याचं निकष ठरविण्यासाठी दारिद्र्य टोपलीची संकल्पना सुचवली. कोणी सुचवली दारिद्र्य टोपलीची संकल्पना? अलग कार्यगट, लकडवाला, सुरेश तेंडुलकर, रंगराजन. करेक्ट आन्सर आहे अलग कार्यगट. ओके, दारिद्र्य टोपली म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केट आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये येतं. ओ हा घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, रंगराजन समितीच्या निष्कर्षानुसार 2011-12 भारतामध्ये एकूण किती दारिद्र्य आढळले. भारतामध्ये एकूण विचारले, एकूण 29.5. 30.9 हे दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये आढळलं होतं, ग्रामीण भागामध्ये, आणि 26.4 हे शहरी भागामध्ये आढळलं होतं. लक्षात आहे का, 2011-12 विचारले रंगराजन समिती, एकूण विचारले ना, म्हणून 29.5 करेक्ट आहे. जर तुम्हाला विचारलं ग्रामीण भागातलं 30.9, शहरी भागातलं 26.4. ओके, मग आता या समितीच्या निष्कर्षानुसार 2011-12 समजा तुम्हाला असं विचारलं दारिद्र्य रेषेखाली सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये होती, लोकसंख्येचा नुसता विचार केला यूपी, पण तुम्हाला जर विचारलं दारिद्र्य रेषेखाली सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये होते, प्रमाण जर विचारलं तर उत्तर काय असणार आहे, छत्तीसगड असणार आहे. लोकसंख्या नुसती विचारली तर यूपी, प्रमाण विचारलं म्हणजे पर्सेंटेज विचारलं, छत्तीसगड तुमचं उत्तर असणार आहे. यामध्ये ना फक्त गफलत होऊ द्यायची नाही. पुढील प्रश्न आहे, 1857 कलकत्ता मुंबई मद्रास विद्यापीठाची स्थापना झाली, यानंतर 1882 कोणते विद्यापीठ स्थापन झाले. आता कलकत्ता विद्यापीठ घ्या पहिल्यांदा, कधी स्थापन झाले, कलकत्ता विद्यापीठ 24 जानेवारीला स्थापन झाले 1857, मुंबई 18 जुलै 1857, मद्रास किंवा चेन्नई हे तर 5 सप्टेंबर 1857. म्हणजे 1857 कलकत्ता मुंबई मद्रास आहे. मग 1882 कोणतं आहे, लाहोर आहे का? येस, करेक्ट आन्सर लाहोर आहे. 1882 लाहोरचं आहे. अलाहाबाद आहे ते 23 सप्टेंबर 1887. हे विद्यापीठ आहे, विद्यापीठ न्यायालय नाही, हे लक्षात राहू द्या. याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं ना कन्फ्युजन होतं, लाहोर 1882 आहे, अलाहाबाद 1887, त्यामुळं कराची बनारसकडे जायचा प्रश्नच येत नाही आहे. इथं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1882 हे तुमचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशमध्ये गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी पुणे येथे रात्रशाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी पुण्याला रात्रशाळा केव्हा सुरू केली, उत्तर काय असणार आहे, 1855. कारण बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी 1863 सुरू केलं, रात्रशाळा 1855 केली पुण्यामध्ये. 1864 त्यांनी गोखले बागेमध्ये सत्यशोधक पद्धतीनं विधवा पुनर्विवाह घडवून आणलेला होता. आता दुसरा मुद्दा आहे, मुंबईला 1876 रात्रशाळा कोणी सुरू केली, 1876 तिथं भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्यावर आयोगानं प्रश्न विचारलाय. भिकोबा लक्ष्मण चव्हाण 1876 मुंबईला त्यांनी रात्रशाळा सुरू केलेली होती. उत्तर असणार आहे 1855 आणि हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, उत्तर कसं द्यायचं ना हे समजलं पाहिजे. आपण काय करतो, मिक्स प्रश्न आहे, सायन्सचे काही प्रश्न आहेत, हे पॉलिटिचे, ज्योग्राफी, हिस्ट्री, आपण असं ॲड करतो. तुम्हाला याचा सराव जास्तीत जास्त व्हावा किंवा तुम्हाला त्याचा प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी ही सिरीज असणार आहे. आपण जास्तीत जास्त भाग येणाऱ्या काळामध्ये पण कव्हर करू. दुसरं म्हणजे तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, आणि लेक्चर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना मात्र नक्की शेअर करा. ओके, थँक्यू.